नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SM स्टडीज यूट्यूब चॅनलवरती मी भूषण दातार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी विषय संस्कृत संयुक्त व संपूर्ण दोन्ही रम्य संस्कृतम या विषयांतर्गत येणारा या घटकांतर्गत येणारा भाग म्हणजेच संख्या विशेषण आणि एक हा भाग आज आपण बघणार आहोत। आपण हा संवाद वाचूया। आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत असेल की एक आजी आपल्या नातवंडांसोबत बसली आहे आणि त्यांना काहीतरी सांगते आहे। बघा, शेजारी लिहिले संवादम इमम पठत, हा संवाद वाचा। ग्रीष्मावकाशे दौहित्राः दौहित्र्यः च मातामह्या सह केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ति। ग्रीष्मावकाश या शब्दाचा अर्थ उन्हाळ्याची सुट्टी, उन्हाळा सुट्टी। ग्रीष्मावकाश म्हणजे उन्हाळा सुट्टी। ग्रीष्मावकाशे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दौहित्राः, दौहित्र म्हणजे नातू आणि दौहित्री म्हणजे नात। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नातू नातू आणि नातींसोबत आजीसोबत मातामह्यासह, मातामही म्हणजे आजी, ही नातवंड आपल्या आजीसोबत केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ती, केवळ संस्कृतमध्ये वार्तालाप करतात। मातामही तेभ्यः संस्कृतभाषायाः विशेषान् कथयति, आजी त्यांना संस्कृत भाषेची वैशिष्ट्य सांगते। मी ज्यावेळी शब्दांचे अर्थ सांगतोय ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे त्या शब्दांच्या आधारे तुम्हाला ह्या धड्याचं, ह्या धड्यामधले जे शब्दार्थ आहेत ते तुमच्या नंतर लक्षात येऊ शकतील। पुढे बघा, मातामही काय म्हणते, अस्माकं बाल्यकाले दूरदर्शने एकात्मतायाः एकं गीतम आसीत, आमच्या लहानपणी टी व्हीवरती एकात्मतेचं एक गाणं होतं। एकात्मता म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण युनिटी असं म्हणतो। तद गाया महा, ते गाऊया, एका चटका अनेकाश्चटकाः धान्यम अत्तुम आयाताश्चटकाः। आता इथे एका चटका हा जो शब्द आहे या शब्दाला अधोरेखन केलेलं किंवा तिथे बोल्ड केलेलं तुम्हाला दिसून येईल। एका चटका, चटका म्हणजे चिमणी, हे तुम्हाला माहिती आहे, पण पाठीमागे जो शब्द आला आहे तो बघा एका असा झालेला आहे, तो फक्त लक्षात ठेवा। अनेकाश्चटका, एक चिमणी अनेक चिमण्या, धान्यम अत्तुम आयाताश्चटका, धान्य खाण्यासाठी। अत्तुम, अत्तुम हे तुमंतव्य आहे बघा, अत्तुम म्हणजे खाण्यासाठी, कशासाठी, खाण्यासाठी। आपण लेबंत तुमंत वगैरे आपण शिकलेलो आहोत, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे। धान्य खाण्यासाठी चिमण्या आल्या। त्याच्यावरती सुधेंदू म्हणतो बघा, मातामही गतसमये त्वया चतुरस्य काकस्य कथा गीतम श्रावितम, आई गेल्या, आजी गेल्या वेळी तू चतुर कावळ्याचं कथागीत ऐकवलं होतंस। गतसमये म्हणजे गेल्या वेळी, गतसमये या शब्दाचा अर्थ लिहून घ्या, गतसमये म्हणजे गेल्या वेळी, गेल्या वेळी तू कसलं गाणं ऐकवलं होतंस, कथागीत, आणि कोणाचं, चतुरस्य काकस्य, चतुर कावळ्याचं कथागीत श्रावितम, ऐकवलं होतंस। आता इथे काय म्हटलंय बघा, एकः काकः। आता मगासचा जो शब्द होता तो होता एका चटका, म्हणजे तुम्हाला शब्दांमध्ये फरक दिसेल, पहिला होता एका, आता झालंय एकः। कशामुळे झालं तेच आपल्याला इथे शिकायचंय, तर तो भाग आपण पुढे आपल्याला लक्षात येईल। चटका असल्यामुळे एका झालं आणि काकः असल्यामुळे एकः असं झालेलं आहे। आपल्याला पुढे ते अधिक स्पष्टीकरणाने शिकायचे, बघूया। एकः काकः तृषा पीडितः, एक कावळा तहानेने व्याकुळ,
जलम न लभते दूरे दूरे, पाणी मिळत नव्हतं त्याला लांबपर्यंत. तत्र एकः काकः इति उक्तं, तिथे एक का एकः काकः असं म्हटलं होतं. अधुना अत्र आता इथे एका चटका इति वदसी, एका चटका असं म्हणतेस. पृथा म्हणते आम होय. तथा च एकम गीतम इत्यपि उक्तम, तसंच एकम गीतम असं म्हटलंस. इथे इथे तुम्हाला वरती दिसेल एकम गीतम असं तिने आजीने त्या म्हटलेलं आहे बघा. इथे एकम गीतम, एकम गीतम असं म्हटलंय. आता बघा तीन फरक आले, पहिलं होतं एका, दुसरं होतं एकः, आणि तिसरं आहे एकम. फरक बघा, एकः, एका आणि एकम, हा फरक जो आहे तो कशामुळे आलेला आहे, तर तो पुढच्या शब्दामुळे. चटका स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे एका झालं, काक हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे एकः झालं, आणि गीतम हा शब्द नपुसकलिंगी असल्यामुळे एकम असं झालेलं आहे. पुढे बघूया आपण. त्याच्यावरती ती पृथा म्हणते तरीही किमर्थम अत्र एकः एकम इति भेदः, तर मग एकः एकम हा फरक कशासाठी, भेद म्हणजे फरक, हा फरक कशासाठी. त्याच्यावरती वेणू जो आहे तो वेणू काय म्हणतो बघा, चिंतयित्वा विचार करून. त्याच्यावरती वेणू जो आहे तो काय म्हणतो, विचार करून काय म्हणतो बघा, हं मया ज्ञातं मला समजलं, यथा एकः बालः, जसं की एक मुलगा. बघा एकः बालः, एक मुलगा, एका बाला, एक मुलगी, एकम वनम, एक वन. आता इथे तुम्हाला फरक दिसेल, बालः असल्यामुळे एकः झालं, बाला असल्यामुळे एका झालं, आणि वनम असल्यामुळे एकम झालं. म्हणजे आपल्याला विशेष्याप्रमाणे विशेषण चालवायचं आहे. विशेष्य आहे ती सगळी, बालः, बाला, वनम, आणि त्यांचं विशेषण आहे. म्हणून इथे आपल्याला संख्या विशेषण हा शब्द दिसून येईल. पुढे आपण जाऊया. पुढे काय म्हणतात बघा, बहु सम्यक वेणू, वेणू खूप छान. त्याच्यावरती सुधेंदू काय म्हणतो बघा, तरीही एकः चषकः, एक चषक, एका लेखनी. आता इथे स्त्रीलिंगी आहे शब्द बघा, लेखनी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, लेखनी स्त्रीलिंगी असल्यामुळे एका झालं, आणि फेनकम, फेनकम हा शब्द नपुसकलिंगी असल्यामुळे इथे एकम झालं. अपि योग्य मिळतं हे बरोबर आहे का. त्याच्यावरती मातामही म्हणते बाढम, खूप छान. सम्यक अवगतम त्वया, तुला खूप छान समजलंय. इतोपि एकम आंग्ल बालगीतम यूयम गायत स्म, अजून एक तुम्ही इंग्रजी बालगीत म्हणत होतात, अपि स्मरथ, तुम्हाला आठवते का. काय आहे बघा, द्वौ लघु हस्तौ. आता एक एक ही संख्या संपली, आता संख्या सुरू झाली दोन. द्वौ लघु हस्तौ, आता हस्तौ हातांचं विशेषण म्हणून द्वौ झालं. द्वौ लघु पादौ, पादौ म्हणजे पाय, दोन आहेत म्हणून द्वौ असं केलं. द्वे लघु नेत्रे, नेत्रे झाल्यामुळे द्वे झालं बघा. आता त्याच्यावरती पृथा आहे ती काय म्हणते बघा, मातामही अवगतम मया मला समजलं, तथा च द्वौ द्वे एतयो हो भेदोपी ज्ञातः, तसं मला दोनचा पण भेद समजला. काय आहे बघा, पुरुषौ पुल्लिंगी असताना द्वौ असं करायचं आहे, दीपौ पुल्लिंगी शब्द आहे द्वौ, आणि ज्यावेळी नपुसकलिंगी असेल त्यावेळी द्वे, द्वे लघुने त्रे, नेत्र हा शब्द नपुसकलिंगी आहे. पुढे वेणू म्हणतो द्वे फले, द्वे उद्याने. मग आता पुढचा प्रश्न काय येतो सुधेंदूचा. सुधेंदू म्हणतो महिला द्वयम वा द्रोणी द्वयम इति कथं वक्तव्यम,
दोन महिला किंवा दोन बादली कसं म्हणायचं? तर त्याच्यावरती मातामही काय सांगते बघा, द्वे महिले, म्हणजे स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी सारखंच आहे. द्वे द्रोण्यौ इदानीमहं संख्याशृंखलां वदामी, कथयत किमेतत, मला सांगा, मी संख्यांची साखळी म्हणणार आहे. संख्याशृंखला म्हणजे संख्यांची साखळी, शृंखला म्हणजे साखळी, संख्यांची साखळी म्हणणार आहे. कथयत किमेतत, सांगा बहू हे काय आहे. बघा आता ती काय म्हणते, त्रयः तिस्रः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारी. एक आणि दोन संख्यांचं बघितलं, आता पुढच्या संख्यांचं तिने म्हटलेलं आहे. बघूया त्या मुलांच्या लक्षात येतं का. सुधेंदू हसित्वा हसून म्हणतो, मयैव अवगतम. मयैवचा विग्रह लिहून घ्या, मया एव अवगतम, मलाच समजलं. अवगतम म्हणजे समजलं. कसं आहे बघा, आता त्रयहा पुल्लिंगीसाठी त्रयहा, त्रयहा वृक्षाः, तीन वृक्ष, तिस्रः स्त्रीलिंगी असेल त्यावेळी तिस्रः हा शब्द वापरायचा, आणि फलानी नपुसकलिंगी आहे, त्रीणि तीन फळं, त्रीणि फलानी. बघा पुल्लिंग त्रयहा पुल्लिंग, तिस्रः स्त्रीलिंग आणि त्रीणि नपुसकलिंग. त्याच्यावरती तो पुढे म्हणणार असतो, पण प्रथा सांगते तिष्ठ रे थांब रे, अग्रे अहम वदामी, पुढे मी सांगणार. ते आता पुढच्याचं सांगते, म्हणजे हे जे आहे चत्वारः चतस्रः चत्वारी ते सांगते. चत्वारः मुनयः, चत्वारः पुल्लिंगी, चतस्रः स्त्रीलिंगी, धेनवः, धेनु म्हणजे काय, स्त्रीलिंगी शब्द आहे, चतस्रः धेनवः आणि चत्वारी नपुसकलिंगी, चत्वारी वाहनानी. आता आजी म्हणते सुशोभनम चाणाक्षः यूयम, खूप छान तुम्ही सगळे चतुर आहात. इतः परम याच्यापुढे एकतः चतुःपर्यंतम संख्यारूपाणी पठामः, याच्यापुढची संख्यारूप आपण वाचूया. साधू साधू, आजी म्हणते खूप छान खूप छान. आता इथे बघा, इथे आपल्याला संख्यांचा चार्ट दिलेला आहे, जो की तुम्हाला आठवी नववी दहावीसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हे चारही चार्ट तुम्हाला नववीच्या वर्षामध्ये पाठ करायचे आहेत. आता ह्या पाठांतराची पद्धत कशी आहे ती फक्त तुम्हाला दाखवतो, म्हणजे लक्षात येईल. कसं आहे बघा, इथे पाठ करत असताना आपण गेल्या वर्षीपर्यंत आडव्या क्रमाने पाठ करत होतो, कारण एकच लिंग असायचं, पुल्लिंग तर पुल्लिंग, स्त्रीलिंग तर स्त्रीलिंग, पण ह्याच्यात एकाच बॉक्समध्ये तीन लिंग आहेत दिलेली, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. मग पाठ करताना पहिल्यांदा हा एवढा एकच भाग पाठ करायचा, एकहा एकम एकेन एकस्मै एकस्मात एकस्य एकस्मिन, एका एकाम एकया एकस्य एकस्यः एकस्यः एकस्याम, एकम एकम एकेन एकस्मै एकस्मात एकस्य एकस्मिन, अशा पद्धतीने आपल्याला पाठ करायचे आहेत. तसं द्वौ द्वच द्वौचं तुम्हाला टेबल तर खूप सोपं आहे, द्वौ द्वौ द्वाभ्याम 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 द्वयोहो द्वयोहो. आता तुम्हाला द्वाभ्याम 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 द्वयोहो द्वयोहो हा तिन्ही लिंगामध्ये भाग सेम दिसेल, आणि हे पहिले फक्त दो वेगळे आहेत. पुढे तीनचं तसंच टेबल पाठ करायचं आहे, आणि चारचं पण टेबल तसंच आपल्याला पाठ करायचं आहे. आता आपण खालचा जो भाषाभ्यास आहे तो आपण सोडवूया. संख्यारूपाणी लिखित्वा वाक्यानी पूरयत, संख्यारूप लिहून वाक्य पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे बघा, महिलाभ्यः तंडुलान आनय. महिलाभ्यः, आता इथे तुम्हाला दिसेल महिलाभ्यः हा शब्द आधी स्त्रीलिंगी आहे, म्हणजे आपल्याला स्त्रीलिंगामध्ये जायचं आहे. टेबल कितीचं आपल्याला निवडायचं आहे, चारचं, तिथे संख्या आहे चार, त्याच्यामुळे चारच्या टेबलमध्ये आपण जाणार. चारच्या टेबलमध्ये गेल्यानंतर महिलाभ्यः ही कोणती विभक्ती आहे ते आपण ओळखायला शिकायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की महिलाभ्यः
हा जर मालाप्रमाणे शब्द जर चालवला तर माला माले माला हा प्रथमा माला माले माला हा द्वितीया मालया मालाभ्याम मालाभि तृतीया मालायै मालाभ्याम मालाभ्यः चतुर्थी चतुर्थी आहे। मग आपल्याला स्त्रीलिंगामध्ये चतुर्थी विभक्ती शोधायची, ती आहे चतसृभ्यः। म्हणजे इथे पहिल्या बॉक्समध्ये काय येणार बघा, पहिला जे आहे महिलाभ्यः तंडुलान आनय, त्या ठिकाणी चतसृभ्यः हा शब्द येणार। आता मी इथे प्रत्येक वेळी लिहिणार नाही आहे, मी फक्त तुम्हाला उत्तरं टिक करून देणार आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही जी उत्तरं आहेत ती पटापट बघू शकता आणि तुमच्या वहीमध्ये हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे। दुसरं वाक्य, तेषु तरुषु खगाः नीडानि अरचयन। तेषु तरुषु, आता तीन अंक आहे, तीनच्या टेबलमध्ये जायचं। तरुषु हा जो शब्द आहे, तरु हा शब्द पुल्लिंगी आहे। मग पुल्लिंगामध्ये सप्तमीमध्ये बघायचं, तरुषु ही सप्तमी आहे। मग जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला त्रिषु हे दिसेल। तेषु त्रिषु तरुषु खगाः नीलानि अरचयन। पुढे तिसरं, कपे हे टोपिका पतिता। एक संख्या आहे, एकच्या टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे। कपे हे हा जर तुमचा शब्द इकारांत शब्द जर पाठ असतील कवी वगैरे तर तुमच्या लक्षात येईल की ही षष्ठी आहे। त्याच्यामुळे कपे हे कपयो हो कपे नाम वगैरे अशा पद्धतीची त्याची रूपं होतात। त्याच्यामुळे एकस्य हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे। एकस्य कपे हे। पुढे आहे, एतासु कृती लिखन्तु। कृती शब्द नदीप्रमाणे चालवायचा, म्हणजे एकवचनच आहे। स्त्रीलिंगामध्ये जर तुम्ही बघितलात तर त्या ठिकाणी द्वे कृती, द्वे कृती, एतासु द्वे कृती लिखन्तु। पुढचं वाक्य, डॅश भुवनानां समूहः नाम त्रिभुवनम। भुवनम असा मूळ शब्द नपुसकलिंगी आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी येणार त्रयाणां भुवनानां। तीन संख्या असल्यामुळे त्रयाणां भुवनानां। आता पुढे फक्त मी एक एक उत्तर देत जातो आहे, त्याचं फार स्पष्टीकरण करत नाही कारण व्हिडिओ लांबेल आपला। पुढचं आहे, दासी संदेशम कथितवती। एकच्या कॉलममध्ये जायचं, प्रथम आहे स्त्रीलिंगी आहे त्यामुळे त्या ठिकाणी एका दासी हे उत्तर येईल। त्याच्यानंतर पुढचं जे आहे वाक्य ते आहे, तयोः परस्परमेलनं न आसीत। तयोः तस्य तयोः तेषां षष्ठी, षष्ठी आहे त्याच्यामुळे द्वयोः, तस्य तयोः द्वयोः परस्परमेलनं न आसीत। त्यानंतर पुढचं आहे, डॅश नगरे सहा वसती स्म। नगरे सप्तमी आहे, नगरम नपुसकलिंगी सप्तमी, एकच्या कॉलममध्ये एकस्मिन नगरे, एकस्मिन नगरे सहा वसती स्म। डॅश अपि कवी काव्यम अपठताम। कवी दीर्घ आहे, कवी ही कवी कवयः प्रथमा, प्रथम आहे। संख्या तिथे दोन दिलेली आहे, दोनच्या टेबलमध्ये जायचं, पुल्लिंगामध्ये जायचं की आपल्याला तिथे दिसेल द्वौ। द्वौ अपि कवी काव्यम अपठताम हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे। पुढे, कथामेताम छात्रेभ्यः कथय। छात्रेभ्यः देवेन देवाभ्याम देवैः तृतीया, देवाय देवाभ्याम देवेभ्यः चतुर्थी, चतुर्थी आहे। चारच्या टेबलमध्ये चार संख्या असल्यामुळे चारच्या टेबलमध्ये जायचं आणि पुल्लिंग चतुर्थीमध्ये जर तुम्ही बघाल तर चतुर्भ्यः, चतुर्भ्यः छात्रेभ्यः कथय। त्याच्यानंतर पुढचं, अहम चौरान अपश्यम। चौरान तीनच्या टेबलमध्ये आपल्याला जायचं आहे। पहिल्यांदा चौरान जर तुम्ही देवप्रमाणे चालवलात तर देवम देवव देवान द्वितीय आहे, पु
पुल्लिंगी शब्द आहे म्हणजे त्रीन चौरान. त्यानंतर पुढचं वाक्य आहे वयम डॅश गीतानी गायामः. चारच्या टेबलमध्ये जायचं. गीतानी नपुसकलिंगी शब्द आहे त्यामुळे इथे चत्वारी गीतानी गायामः हे उत्तर येणार. पुढचा शब्द आहे सहा वेदान अधितवान. वेदान चारच्या टेबलमध्ये जायचे. वेदान जर तुम्ही बघाल तर आपल्याला दिसेल हा पुल्लिंगी शब्द आहे, द्वितीय विभक्ती आहे, त्यामुळे इथे आपल्याला चतुरहा वेदान. त्याच्यानंतर पुढचं आहे वयम डॅश नेत्राभ्याम पश्यामः. नेत्राभ्याम नेत्र शब्द नपुसकलिंगी आहे आणि तृतीया चतुर्थी किंवा पंचमीचं द्विवचन आहे, त्यामुळे अर्थात इथे तृतीया वापरलेली आहे, त्यामुळे दोनच्या टेबलमध्ये जाऊन तृतीया विभक्ती जर तुम्ही बघाल तर तिथे दिसेल द्वाभ्याम. वयम द्वाभ्याम नेत्राभ्याम पश्यामः. पुढे लास्ट शिवः डॅश नेत्रैः पश्यति. नेत्रैः तृतीय विभक्ती आहे, तीनच्या टेबलमध्ये जायचं आणि तृतीय विभक्ती जर तुम्ही बघाल तर तिथे तुम्हाला दिसेल त्रिभिः नेत्रैः. त्रिभिः हा शब्द इथे लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपला संख्या विशेषणानी एक हा भाग पूर्ण झालेला आहे. या भागामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका असेल, डाऊट असेल, कोणतीही कन्सेप्ट कळली नसेल तर निश्चित आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुमची शंका निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. याबरोबरच तुम्हाला ही जी चार टेबल्स आहेत हे जे चार तक्ते दिसत आहेत 1, 2, 3 आणि 4 हे सांगितलेल्या उभ्या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी 9वी 10वी ही जी दोन महत्त्वाची वर्ष आहेत ज्याच्यामध्ये संख्या विशेषणांचा प्रश्न 101% येतो पेपरमध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये येतो, त्यावेळी तुम्हाला याची मदत निश्चितच होईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.